कायदेशीर प्रक्रियेला अडवत आम्ही येऊ शकत नाही. हे आम्हालाही नोटिसा पाठवल्याचं कळतंय आणि उद्धव ठाकरे गटालाही पाठवल्याचं कळतंय ऑलरेडी. परंतु याचं मिसप्लीड ज्याला म्हणतात ते करायचं काम काही उद्योग गटाचे काही लोक करतात की नाही आम्ही हे सर्वोच्च न्यायालयाने फटकारलंय वगैरे वगैरे. मी नाराज नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या सर्वांची बैठक घेतली, सर्वांनी सर्वांची बाजू ऐकून घेतली आणि त्याच्यावर त्यांनी सुद्धा त्यांचं मत स्पष्ट केल्यामुळं आता कोणत्याही आमदारामध्ये नाराजगी राहिलेली नाही. आमच्या दोघांमध्ये अंतर एवढं वाढवलं आहे की आता आम्ही जवळ भविष्यात येऊ का नाही याची शंकाच आहे. सर काय सांगाल, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बाजू मांडण्यासाठी 7 दिवसांची मुदत वाढ दिलेली आहे, काय कृती? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जी काही नोटीस आतापर्यंत आम्हाला मिळालेली पण जर ती पाठवली असेल तर त्यांचं आम्ही कायदेशीरपणाने उत्तर देऊ, हा त्यांचा अधिकार आहे. आणि याबाबत सुप्रीम कोर्टाने ज्या काही गाईडलाईन्स त्यांना दिलेल्या आहेत त्यानुसार त्यांनी ही काढलेली नोटीस आहे. म्हणून कायदेशीर प्रक्रियेला अडवत आम्ही येऊ शकत नाही. हे आम्हालाही नोटिसा पाठवल्याचं कळतंय आणि उद्धव ठाकरे गटालाही पाठवल्याचं कळतंय आणि याचं आम्ही सविस्तर उत्तर दिल्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो विधानसभा अध्यक्षाने घ्यायचा आहे. काय वाटतं निर्णय तुमच्या बाजूने लागेल? तर बघा, आम्ही जी काही केलेली प्रक्रिया आहे, आमच्या उठावाची जी प्रक्रिया आहे, 2/3 मेजॉरिटी आमची असल्यामुळं त्याला मान्यता मिळाली, पक्षाला मान्यता मिळाली, चिन्हाला मान्यता मिळाली, म्हणून निकालसुद्धा हा आमच्या बाजूने लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण पाहता तुम्हाला काय वाटतं? सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे ऑलरेडी. परंतु याचं मिसप्लीड ज्याला म्हणतात ते करायचं काम काही उद्योग गटाचे काही लोक करतात की नाही आम्ही हे सर्वोच्च न्यायालयाने फटकारलंय वगैरे वगैरे. अहो, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की एकदा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर विषय संपतो आणि आम्ही त्याला रिटर्न बोलू शकत नाही. हे एक वाक्य इतकं महत्त्वाचं आहे परंतु त्याच्यावर लक्षच नाही केंद्रित करायचं आणि सांगायचं की बघा, सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं होतं की जर उद्धव साहेबांनी राजीनामा नसता दिला तर आम्ही आलो असतो. हे सगळं चुकीचे लोकांकडे मेसेज पाठवण्याचा प्रकार आहे. ते यासाठी की त्यांचे आमदार त्यांना वाचवायचे. कुठेतरी असंही म्हटलं जात आहे की अजित पवार हे पक्षात आल्यामुळे आता तुम्हाला पत्र केलं जाईल. असं काही होत नाही, असं काही होत नाही. अजित पवार जर साहेब जरी आले असेल किंवा आणखी काही जरी झालं असेल तर कायदेशीर बाजू ही तपासल्या जाते. शिंदे गटातील आमदार जे आहेत हे काही अजूनही नाराज आहेत यावर तुम्हाला काय वाटतं? कशाबद्दल नाराजी दूर करण्याचा प्रयत्न चालू? नाही, आता कोणीही नाराज नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या सर्वांची बैठक घेतली, सर्वांनी सर्वांची बाजू ऐकून घेतली आणि त्याच्यावर त्यांनी सुद्धा त्यांचं मत स्पष्ट केल्यामुळं आता कोणत्याही आमदारामध्ये नाराजगी राहिलेली नाही. मी बाजूला सरकलो तर 40 आमदार परत येणार का असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. कशासाठी? अहो, आम्हाला तो माणूस गद्दार म्हणतो, खोके म्हणतो, आमची वाटेल तशी बदनामी करायचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंचं संपवण्यासाठी संजय राऊत हा एकमेव कारणीभूत आहे. आम्ही ते वारंवार सांगितलं आणि त्यांनी इतके काही अंतर वाढवलं आहे. आता आमच्यात दोघांमध्ये अंतर एवढं वाढवलं आहे की आता आम्ही जवळ भविष्यात येऊ का नाही याची शंकाच आहे. म्हणून पेट्रोल टाकायचं ज्यांनी काम केलं, ज्यांनी विष कालवायचं काम केलं, त्याला आता हे पश्चाताप होतं असं माझं मत आहे. म्हणून ह्या पश्चातापापोटी त्यांनी केलेलं हे विधान आहे. मोठ्या महापुरुषांच्या नावानं महाराष्ट्र हा ओळखला जात होता, मात्र तो आता गद्दार या नावानं महाराष्ट्र ओळखला जातो असं संजय राऊत म्हणतात. हा या मूर्खाला तेच माहिती नाही. जेव्हा केव्हा उठाव करायचा असतो त्या टायमाला त्याला बाळासाहेब ठाकरे पाहिजे की मला शेंड नको बंड पाहिजे, ही व्याख्या त्याला संजय राऊतला आणखीन कळाली नाही. आम्ही जी हिंमत दाखवली, ज्या हिमतेने आम्ही पुढे गेलो, ती हिंमत दाखवायची ताकद ही शिवसेना प्रमुखाच्या विचारात होती आणि तेच विचार आम्ही घेऊन चाललो. म्हणून महापुरुषांची नावं घेण्याची लायकी नसलेल्या माणसाने असे कॉमेंट्स करणं हे दुर्दैवी आहे.